नमस्कार। आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि आज आपण आहोत वसईच्या चिंचोटी गावामध्ये। हायवेपासून हे 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी जिथे खूप युनिकनेस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते की आज आपण एक्झॅक्ट कुठे आलो आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की भजनलाल डेअरी फार्म म्हणून आहे, तिथे आपण आलेलो आहोत। तर मी तुम्हाला असे पूर्ण प्रिमायसेस दाखवते कसं आहे आणि काहीतरी वेगळं आज आपल्याला बघायला मिळणार आहे या ब्लॉगमधून। तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा। सो ही त्यांची एंट्री आहे, भजनलाल डेअरी फार्म जे आहे त्याची ही एंट्री आहे। हा पूर्ण तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण प्रिमायसेस दाखवते त्याचा। तुम्ही बघू शकता किती लोक आहेत आणि इथे एक वेगळीच, आपण आतापर्यंत खूप साऱ्या वेगळ्या डेअरी बघितल्या असतील पण आज काहीतरी वेगळं बघायला मिळतं आहे। सो नक्कीच हे बघा, समोर लिहिलेलं आहे भजनलाल डेअरी फार्म आणि इथे तुम्ही जेव्हा एंट्री मारता, एंट्री मारून राईट साईडला गेल्यावर तिथे कार पार्किंग आहे। कार पार्किंगनंतर इथे गोठा आहे, लिटरली गोठा, यू कांट बिलीव। तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे ही आयडियाच मला खूप छान वाटते, व्हेरी नाईस। सो तुम्ही बघा किती छान हे सगळं हे केलेलं आहे आणि हा एकदम मोठा गोठा आहे। तुम्ही शेवटपर्यंत तुमची नजर जात असेल, तुम्हाला दिसत असेल तर मे बी तुम्ही बघू शकता। सो इथे बघा म्हशी आहे, त्या हे करत आहेत, चारा खात आहेत। सो ही हा पूर्ण गोठा आहे एवढा मोठा आणि त्या म्हशींची इतकी छान काळजी घेतली जाते आहे। पहिलं म्हणजे खूप क्लीनलीनेस आहे इथे आणि स्पेशली अशी एक मोठी जागा आहे इथे त्यांच्यासाठी। किती छान कल्पना आहे ही, एक साईडला तुमचा गोठा आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांनी त्याचंच जे उत्पादन, ज्या मशीनपासून जे उत्पन्न मिळत आहे त्यांना, त्याचीच विक्री करण्याचं त्यांनी दुसऱ्या बाजूला त्यांनी ते दुकान म्हणा जेव्हा डेअरी म्हणा ती केलेली आहे। सो किती छान कल्पना आहे ही। इथे तुम्हाला सगळी कार पार्किंग दिसत असेल, तुम्ही विचार करू शकता किती लोक इथे येतात आणि सगळ्या जे डेअरी डेअरी उत्पन्न वगैरे जे डेअरी प्रॉडक्ट आहे ते सगळे घेऊन जातात। सो ही एक खूप छान अशी गोष्ट आहे आणि काहीतरी एक वेगळं आपल्याला आज बघायला मिळतं आहे या गोष्टीतून। तर आता आपण गोठा तर बघितला, आपण जाऊया आता जी त्यांची डेअरी आहे त्या साईडला जाऊया। सो आता आपण चाललो आहे डेअरीकडे। हा एंट्रन्स आहे, जसं तुम्ही एंट्री मारल्यानंतर लेफ्ट साईडला त्यांचं डेअरी आहे आणि राईट साईडला गोठा आहे। इथे त्यांनी नर्सरी पण आहे त्यांची, बघा 100 रुपीज असे त्यांनी प्राइजेस लावलेले आहेत। अजवाईनचं झाड आहे, म्हणजे ओव्याचं झाड आहे 100 रुपये। टागोर पुदिनाचं झाड आहे 100 रुपीज। त्यांनी एक छोटीशी नर्सरी पण आहे त्यांची इथे। सो दिस इज जस्ट इम्पॉसिबल, म्हणजे आपण विचार नाही करू शकत ही गोष्ट। आणि इथे आपण एंट्री केलेली आहे जिथे त्यांची डेअरी आहे ॲक्च्युली। तर आपण आता इथे डेअरीच्या इथे जाऊ, तुम्ही ते बघू शकता किती माणसं उभी राहून, ॲक्च्युली आहे उन्हाळा आणि ॲक्च्युली जून महिना चालू झाला आहे तरी पण आपल्या इथे पाऊस अजून चालू झाला नाही, तर लोकं लस्सीचा खूप छान आस्वाद घेत आहेत आणि लस्सी इकडची खूप फेमस आहे। तिथे त्यांचे प्रोडक्ट्स लिहिलेले आहेत त्यांनी, त्यांचे सगळे जे डेअरी प्रोडक्ट जे असतात ते सगळे त्यांनी लिहिलेले आहेत। स्वीट शॉप टेक अवे, म्हणजे जे तुम्ही स्वीट वगैरे असतात ते टेक अवे, म्हणजे घेऊन जाण्यासाठी जो असतं ते इकडचा काउंटर तो आहे। सो तुम्हाला हे जे काउंटर दिसतं आहे समोर, इथे तुम्हाला कूपन घ्यायचं आहे आणि कूपन घेऊन तुम्हाला लगेचच ते दुसरं जे समोरचं काउंटर दिसतं आहे तिथे जायचं आहे, तिथे घेऊन तुम्हाला
लस्सी वगैरह ते जे काही तुम्हाला हवंय ते तिथे मिळतं। आणि हा जो काउंटर आहे इथे तुम्हाला संध्याकाळचा स्नॅक्स वगैरह मिळून जातो। इथे लिहिले बघा पकोडा शॉप टेक अवे, म्हणजे तुम्हाला पकोडा वगैरह जे काही आहेत संध्याकाळचे स्नॅक्स मध्ये जे काही आयटम आहे ते पण त्यांनी इथे लिहिलेले आहे। पकोडा, पनीर चाट, सो असे जे संध्याकाळच्या खाण्याचे जे पदार्थ आहेत ते इथे मिळतात, या काउंटरला मिळतात। एक गोष्ट सांगावीशी वाटते, त्यांनी इतका सुंदर मेसेज लिहिला आहे की ब्लॅक बफेलो इज द ब्लॅक ब्युटी बट गिव्ज अस द व्हाईट मिल्क फॉर नरिशमेंट। सो जस्ट यु नो इट इज जस्ट अ अमेझिंग मेसेज फॉर ऑल ऑफ अस। तर भजन लाल डेअरी फार्म ही एक अशी डेअरी मी आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघते जिथे पूर्ण जे प्रीमायसेस आहे ते फक्त त्यांचंच आहे, जिथे म्हशी ज्या आहेत त्या दूध देतात आणि त्या दुधापासून जे डेअरी प्रोडक्ट बनवले जातात ते इथेच बनवले जातात आणि इथेच विकले जातात। सो एक साईडला त्यांचा गोठा आहे, एक साईडला त्यांची डेअरी आहे, त्याचबरोबर त्यांची नर्सरी देखील आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं ती लोकं विकत आहेत। सो ही इतकी छान गोष्ट आहे, पर्सनली मला खूप आवडली। आणि आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये अशा गोष्टी होणं खूप गरजेचं आहे आणि इतका युनिक विचार मी आज पहिल्यांदा पाहिला। सो येस हॅट्स ऑफ। आणि मला अनफॉर्च्युनेटली मला इकडचे जे ओनर आहेत त्यांच्याशी मला बोलता येणार नाही आहे, कारण खूपच गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे। मी जस्ट इथे व्हिजिट केलं होतं आणि मला इतकं हे आवडलं आहे तर म्हटलं एक ब्लॉग यावर झाला पाहिजे नक्कीच। सो मे बी ही जी डेअरी आहे ती फेमस असेलच, बहुतेकांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल आणि जे या रस्त्यावरून कधी जात असेल तर इकडे या डेअरीला या आणि नक्की भेट द्या, कारण सिरियसली आणि तुम्ही एक वेगळे पण इथे नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल। एक साईडला जे ऑर्गॅनिक जे म्हणतो आपण प्रोडक्ट आजकाल मिळत नाही ते प्रोडक्ट आपल्याला सिरियसली इथेच मिळतं असा आपल्याला नक्कीच विश्वास बसेल। तसाच हा छोटासा व्लॉग होता या डेअरी रिलेटेड। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमधून। जर का तुम्ही या डेअरीवर येऊन गेला असाल तरी मला कमेंटमधून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, तुम्हाला काही तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय।